माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मौजे पणसई येथे गावठी बॉम्ब व गावठी बॉम्ब तयार करण्याचे साहित्य यांसह दोन आरोपी माणगाव पोलिसांच्या ताब्यात. माणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 19 जून रोजी रात्री 11 वाजायच्या दरम्यान पोलीस तांदळे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मौजे पणसई आदिवासी वाडी तालुका माणगाव येथील राहणारा बाबू दगडू जाधव व राम यशवंत वाघमारे वय 45 राहणार विळा आदिवासी वाडी तालुका माणगाव जिल्हा रायगड हे रानडुकराची शिकार करण्याकरता वापरण्यात येणारे गावठी बॉम्ब तयार करत होते अशी माहिती गुप्त बातमीदारामार्फत प्राप्त झाल्यानंतर पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी माणगाव पोलीस ठाण्याचे राजेंद्र पाटील गायकवाड अघाव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जे टी वाटवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भोजकर कुवेसकर, प्रवीण वाटे, मयूर पाटील, विनय पाटील, डोईफोडे तांदळे, दहीफळे यांनी छापा टाकला असताना बाबू दगडू जाधव राहणार पांडसई तालुका माणगाव यांच्या ताब्यात एक प्लास्टिकच्या बरणीत ठेवलेले लहान सुपारीच्या आकाराचे गावठी बॉम्ब, एकूण 8 नग, एका प्लास्टिकच्या पिशवी, त्यात सुमारे 2 किलो वजनाचे पिवळ्या रंगाच्या कांड्या व लाल रंगाची पावडर स्फोटक पदार्थ तयार करण्याकरता वापरण्यात येत असलेले 100 ग्रॅम वजनाचे प्लास्टिकचे पिशवीतील मिळून सदरचे बॉम्ब हे खरे आहेत. याबाबत बॉम्ब स्फोटक पथक अलिबाग रायगड यांना पाचारण करून मिळून आलेल्या बॉम्बची व साहित्याची श्वान ब्रुनो याच्याकडून तपासणी करून खात्री करण्यात आली आहे. मिळून आलेल्या आरोपीत बाबू दगडू जाधव वय 50 यांच्याकडून गुन्ह्याच्या तपासकामी चौकशी करता आपल्यास गावठी बॉम्ब तयार करण्याकरता माझा साडू राम यशवंत वाघमारे वय 45 राहणार विळा तालुका माणगाव, दुसरा साथीदार चासलाल राहणार मध्य प्रदेश हा गावठी बॉम्ब तयार करण्याकरता लागणारी सामुग्री पुरवित असतो, तसेच स्वतःही हत्यार तयार करून विकत असतो असे सांगितले. त्या अनुषंगाने त्यांच्या विरोधात माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर 177/2022 भादवी 286/34 सह स्फोटक अधिनियम सन 1908 कलम 3-4-5 अन्वये दिनांक 20 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास माणगाव पोलीस करत आहेत. जागृत महाराष्ट्र, दीपक तपके, माणगाव, रायगड. ताज्या अपडेट्ससाठी जागृत महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.